प्रेक्षक बंधूंनो नमस्कार. कोरोनाच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. मी संजय मिरे. प्रेक्षक बंधूंनो, आज कोरोनाचा जर आपण एक नजर टाकली आणि बघितलं तर कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी असे धोरण अवलंबित कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. सोमवार म्हणजेच आज 5 एप्रिलपासून रात्री 8 वाजतापासून ते 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतीविषयक कामे असतील, सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील, मात्र खाजगी कार्यालये, उपहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दींची ठिकाणं बंद राहतील. शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळ असा 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 या जमावबंदी म्हणजेच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्ती योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. बागा, चौपाट्या, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकांनी आरोग्याचे नियम न पाळता गर्दी केल्यास स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते. तर प्रेक्षक बंधूंनो, कोरोनाविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे 2 प्रतिनिधी अभिषेक पानसी आणि क्षितिजा देशमुख यावेळेला शहराच्या विविध भागांमधनं तिथनं माहिती संकलित करीत आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांनाच विचारूया. टाकूया कोरोनाविषयीच्या एका चांगल्या माहितीबद्दल आमच्या प्रतिनिधीतर्फे. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडनंच माहिती घेऊया. यावेळेला आपण क्षितिजा देशमुख आमच्या संवाददाता त्या ठिकाणी या प्रतिनिधी त्यांच्याशी बातचीत करूया. क्षितिजा तुम्ही हे सांगा की कशा प्रकारची परिस्थिती आहे रेस्टॉरंटला, बघता लोकांचा काय रिस्पॉन्स मिळतो आहे, रेस्टॉरंटचे जे मालक आहेत त्यांना याविषयी काय वाटतंय, कारण लॉकडाऊन लागतो आहे, काय माहिती देत आहे आपण? महाराष्ट्रामध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग बघता राज्य सरकारने रात्रीच्या वेळेस संचारबंदी तर सकाळच्या वेळेस जमावबंदी महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे. आता आपण आलेलो आहे बर्डी इथल्या मार्केटमध्ये. इथे अनेक व्यापाऱ्यांमध्ये भ्रम आहे की उद्यापासून जे आहे मार्केटमध्ये जमावबंदी जर आहे तर दुकानं उघडायची आहेत की नाही. शनिवारी पूर्णतः असा लॉकडाऊन दिलेला आहे, त्यामुळे भ्रमस्थिती आहे. चला तर आपण बातचीत करूया इथल्या व्यापाऱ्यांसोबत. आता सध्या मी आलेली आहे बर्डीच्या मार्केटमध्ये. रेमंडच्या शोरूममध्ये आपण जातो आहे आणि तिथे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की ज्याप्रमाणे हे जमावबंदी सरकारने लावलेली आहे त्यांचं या बाबतीत काय म्हणणं आहे. चला तर जिस तरह संसर्ग कोरोना का बढ़ रहा है उसको देखते हुए महाराष्ट्र सरकार ने जो है रात में संचारबंदी और सुबह जमावबंदी लगा दी है, क्या बताना चाहोगे? हमारा तो बोलना यही है कि आपने ये जो संचारबंदी रात से लेके सुबह तक के लिए की है, जो 144 लगाई है, लोग जमा नहीं हो सकते हैं, वो सब अपनी जगह ठीक है, लेकिन मार्केट्स बंद कराना और बाकी सारी चीज़ें चालू रखना ये किसी भी तरह से सही नहीं है. क्योंकि जब हम लोग दुकानदारों को हर बार आप लॉकडाउन में हर बार पिछली बार होम मिनिस्टर साहब ने वो करवा दिया था, पालक मंत्री साहब ने करवाया था, अभी स्टेट से गाइडलाइन आ गई है, उस स्टेट की गाइडलाइन पे नागपुर म्युनिसिपल कॉरपोरेशन ने मोहर लगा दी है. तो मतलब कोरोना का सिर्फ जो ये बढ़ता हुआ संक्रमण है, मतलब इसमें सिर्फ दुकानदारी जवाबदार है. अब हम लोगों की दुकानों में सैनिटाइजेशन से लेके सारे प्रिकॉशन हम लोग मेंटेन करते हैं, लेकिन उसके बावजूद भी अगर और स्ट्रिक्ट उसको गाइडलाइंस को करना है तो कर सकते हैं, लेकिन बंद करना कौन सा सोल्यूशन है? अब ये बहुत बड़ा समय हो गया, 14 महीने हो चुके हैं इस चीज़ को. मुझे नहीं लगता ये सही निर्णय लिया जा रहा है. दुकानदारों को थोड़ा उन्होंने बख्शना चाहिए इस मामले में. बिल्कुल, कुठे नाराजगी देखील आपल्याला बघायला मिळते आहे. आणखीन आपल्यासोबत काही इथले व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा संसर्ग बघता जे आहे रात्री संचारबंदी आणि सकाळी जमावबंदी लावलेली आहे, त्यामुळे उद्यापासून जी आहेत दुकानं जी आहेत तुम्हाला बंद ठेवावी लागतील, याबद्दल आपलं काय मत? हा एकदम डिसिजन, चुकीचा डिसिजन घेतलेला आहे गव्हर्नमेंटनी. ॲक्च्युली लॉकडाऊन हे सोल्युशन आहेच नाही ना. कोविडचं सोल्युशन समजा लॉकडाऊननी सोल्युशन झालं असतं तर इतके म्हणजे लॉकडाऊन लागूनसुद्धा त्यावेळेस सोल्युशन झालं तर आता काय होणार इतके केसेस वाढल्यावर. ॲक्च्युअल सोल्युशन हे आहे, गव्हर्नमेंटनी प्रशासननी सोशल डिस्टन्सिंगमध्ये ज्याचे नॉर्म्समध्ये दुकानदाराला मार्केटला किंवा जनरल ज्यांना ज्यांची नेट्स आहे ते फॉलो करून त्यांच्या गाईडलाईन फॉलो करून मार्केट चालू ठेवायला पाहिजे. मेन काय, गव्हर्नमेंटला प्रत्येक प्रकारचं टॅक्स हो, गव्हर्नमेंटला GST भरायचं आहे, इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, पाण्याचं बिल भरायचं आहे, हे सगळ्यांसाठी गव्हर्नमेंट ऑफिसेस चालू आहे आणि तिथे काय कोरोना फिरत नाही का?
करोना येणार नाही तिकडे, फक्त एक इथे स्टॉपमध्ये दोन माणसं काम करतात तिथे करोना येणार, हे म्हणजे किती चुकीचा डिसिजन्स आहे. आणि ह्या याच्यात व्यापाऱ्यांचं मुश्किल भयंकर वाढत आहे आणि ऑप्शनच नाही ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे, काहीच ऑप्शन नाही आहे मार्केटमध्ये. माझ्या हिशोबाने तर मार्केट ओपन करायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगवर आता हे हॉकर्स बसतात इथे अननेसेसरीज, त्याच्यामुळे किती क्रिटिकल होतं त्याच्यावर कॉर्पोरेशन पोलीस काहीच प्रतिक्रिया करत नाही आणि त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आणि फक्त दुकानदारावर ऑब्जेक्शन घेत आहे, तर हे एकदम चुकीचा निर्णय आहे. बिलकुल, जसं आपण बघतोय की कुठेतरी विरोध देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण गेल्या एक वर्षापासून जे आहे व्यापारी त्रस्त झालेले आहे लॉकडाऊनमुळे. आणखीन आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया. कट करा. जिस तरह से महाराष्ट्र सरकार ने कोरोना के संसर्ग को देखते हुए राज्य में जो है जिस तरह से मिनी लॉकडाउन लगा दिया है, इस पर आपका क्या कहना है? एक्चुअली में हम व्यापारी जगत को तो बहुत तरीके से, बहुत बड़े तरीके से बेवकूफ़ी बनाया गया है. जिस तरीके से कल हमारे पास में इंफॉर्मेशन आ रही थी कि हमको सैटरडे और संडे ही पूरी तरह लॉकडाउन में रहना है हम व्यापारी जगत को, और कल रात को सडनली ये स्टेट गाइडलाइन आता है कि हमारा तो पूरा सारा शॉप, सारा व्यवसाय, सारे के सारे दिन, वीकेंड्स और वीक डेज 30 अप्रैल तक बंद किए जाएंगे. तो ये तो सरासर एक मिसकम्युनिकेशन है. ये चीज़ अगर बतानी थी तो ये कल ही हमको क्लियर किया जा सकता था कि भाई ये 30 तारीख तक के लॉकडाउन है, हमारे को अंधेरे में क्यों रखा गया. प्लस ये व्यापार जगत ही है, ये डिसऑर्गेनाइज सेक्टर आपकी लैंग्वेज में जो आता है, यही एक आम जनता को आज व्यवसाय देता है, इनकी जिम्मेदारी लेता है, इनके घर चलाता है. और आज ये लॉकडाउन करके आज आखिर क्या अंत में क्या दिखाना चाह रहे हैं व्यापारियों के लिए, व्यापार से जुड़े जगत से सारे लोगों के लिए, आखिर आप क्या साबित करना चाह रहे हैं? आज पिछले मार्च से हम व्यापार जगत सारा जूझते हुए इस मार्च अप्रैल 2021 तक आया है. अब हमें और कितनी व्यापारी रहने की सज़ा भुगतनी है? इसके अलावा हमें कोई भी शासन प्रशासन से किसी भी प्रकार का कोई बेनिफिट नहीं दिया गया. हमारे सारे गवर्नमेंट पेमेंट्स जैसे कि GST टैक्स हो गया, हमारे MSEB बिल्स हो गए, वो तो वसूली मुहिम उनकी चालू ही रही, उनकी पेनल्टियाँ चालू ही रही. तो आखिर व्यापारी होना क्या कोई दोष का पात्र है? आज से हम अगर 10 साल, 5 साल, 7 साल पहले जाए तो आज व्यापार जगत का व्यापारी राजा हुआ करता था. आज तो नौकर से भी बदतर हालत हो रखी है व्यापारी और व्यापार जगत की. तो आखिर किस मकाम पर आप व्यापारी को देख रहे हैं और किस मकाम पर कितना नीचे आप इनको ले जाके छोड़ना चाहते हैं, ये बहुत बड़ा सवाल है शासन प्रशासन के सामने. इसके अलावा हमारे को कोई प्रशासन की तरफ से बेनिफिट्स नहीं दिए गए, हमारे को कोई सुविधाएं नहीं दी गई, दिन ब दिन हालत बद से बदतर हो रही है. और रही बात कोरोना की, मैं मानता हूँ कि हमारे स्टेट में या सिटी में कोरोना डेफिनेटली नंबर बढ़ा रहा, लेकिन इसका भी तो जिम्मेदार प्रशासन ही है. आज हम व्यापार जगत ने किस बात की अवहेलना की है, कौन से गवर्नमेंट ऑर्डर्स का पालन नहीं किया है, तो फिर हम लॉकडाउन में वापस अभी 25 दिन के लिए, आज फिर से 13वें महीने के लिए, फिर वही शासन प्रशासन 13-14 महीने से एक ये बीमारी का इलाज नहीं निकाल पाया. ये तो इन लोगों की विफलता है जो हम व्यापार जगत और व्यापारी इसके परिणाम भुगत रहे हैं. आज छोटे से छोटा व्यापारी या बड़े से बड़ा व्यापारी सारे बद से बदतर स्थिति में पहुंच चुके हैं. ये शासन प्रशासन के दिमाग में नहीं आता लॉकडाउन लगाने से पहले, और क्या लॉकडाउन ही एक विकल्प है? आप कोविड सेंटर्स बढ़ाइए, आप बाकी फॉरेन सिटी कंट्रीज़ में घर घर में आप जाके कोविड टेस्ट कराइए, आप आपकी एडमिन टीम के साथ ऐसा काम करके बताइए कि बाहर की चीज़ें डिस्टर्ब ना हो. आज जो कुछ होता है सिर्फ व्यापार जगत को ही जिम्मेदार ठहराया जाता है, ये कोई जस्टिफाइड चीज़ नहीं है.
ज्याप्रमाणे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यासोबत एक मोठा असा मजाक झालेला आहे, कारण ज्याप्रमाणे काल ज्या गाईडलाईन्स आल्या त्यामध्ये शनिवार रविवार हा जनता कर्फ्यू, शनिवार रविवार हा कर्फ्यू होता, त्यानंतर आता गाईडलाईन्स आलेल्या आहेत की सोमवार ते शुक्रवार देखील दुकानं ही बंद राहतील. आणखीन काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की भ्रम देखील खूप व्यापाऱ्यांमध्ये होता की दुकानं उघडायची नाही उघडायची, यावर आपण आणखीन बातचीत करणार आहोत. ऐसा है कि जैसा कि नितिन राउत जी ने अभी बीच में लॉकडाउन करवाया था कि जबकि 15 से लेके 21 तारीख तक के, तो NMC के थ्रू जो हुआ था, अभी क्या है कि ये चीज़ों के थ्रू ऑनलाइन को बहुत प्रोत्साहन मिल रहा है, ऑनलाइन का सेल बढ़ते जा रहा है और हम दुकानदार और पीछे होते जा रहे हैं. पहले साल डेढ़ साल से बिज़नेस की हालत बहुत ख़राब हो चुकी है, दुकानदारों पे कुछ ध्यान नहीं दिया जा रहा है, जो सबसे ज़्यादा टैक्स पेयर है, जो सबसे ज़्यादा हर चीज़ में दुकानदार सबसे ज़्यादा गवर्नमेंट में आप देखेंगे तो सहयोग दुकानदारों का ही रहा है, दुकानदारों का ही रहा है और उनके साथ ही ये सौतेला व्यवहार हर बार किया जा रहा है. तो इससे हम लोग समर्थ नहीं हैं और इस चीज़ की हम विरोध करते हैं, इस चीज़ का हम कड़क विरोध करते हैं कि हर चीज़ दुकानदार के साथ ही अन्याय क्यों, जो भी कुछ होता है तो दुकानदार के ऊपर ही क्यों आता है. ऑनलाइन वालों को प्रोत्साहन और ज़्यादा मिलते जा रहा है, इसके थ्रू जब ये बंद रहेगा तो ऑनलाइन का सेल और बढ़ जाएगा, जो हमारे बचे कुचे कस्टमर्स हैं वो भी इस दौरान कम हो जाएंगे या ख़त्म भी हो सकते हैं करके. सरकार के हिसाब से व्यापारी ही एक रीढ़ की हड्डी है, आज देश को चलाने के लिए व्यापारी को ही वो लोग आगे करते हैं. हमेशा टैक्सेस लेना है तो व्यापारी को देना है, हर टाइप की 26 टाइप की टैक्स ले रहे हैं आज, तो व्यापारी को उसके अगेंस्ट में मिल क्या रहा है, कुछ भी नहीं देते. देना क्या उन्होंने, दुकानें बंद करनी है तो व्यापार बंद करो, व्यापारी को परेशान करना है फिर से मार्केट बंद करो, टैक्सेस भरना है तो सब व्यापारी आगे आएगा. जितने भी प्रॉब्लम्स है उसका सलूशन व्यापारियों के लिए नहीं है, बाकी सबके लिए है. आज सरकार से बात करते हैं हम लोग जब भी, तो कहते हैं भाई जो रेहड़ी वाले लोग हैं या फुटपाथ वाले हो गए या छोटे दुकानदार है, उनकी रोजी रोटी का सवाल है. तो क्या हमारे यहाँ स्टाफ नहीं है जिनकी रोजी रोटी नहीं चलती हमारी वजह से, उनकी रोजी रोटी का ख्याल कौन करेगा, वो तो आते हमारे पास ही है कि हमसे पैसे लेते हैं वो लोग सब चीज़ के, उनके घर कैसे चलेंगे. आज वो लोग लाखों लोग हैं, करोड़ों लोग, उनकी तो कोई चिंता ही नहीं किसी को, चिंता किसकी है जिनकी कोई ज़रूरत ही नहीं करने की. व्यापारियों को ही हमेशा क्यों मुर्गा बनाया जाता है इस चीज़ के लिए. आज जो चीज़ें करना चाहिए, हम लोगों ने जब से कोरोना लगाए हम लोग सब मार्केट का सैनिटाइजेशन कराए, अपनी शॉप्स की सैनिटाइजेशन कराए, हम पूरी सब चीज़ दुकानों में जो हमको लेना चाहिए जो भी चीज़ नहीं गवर्नमेंट के हिसाब से वो सब पर्याय हमारे पास है, सब हम लोग उसमें ले रहे हैं. तो कस्टमर आया तो उसको सैनिटाइजेशन करना चाहिए, उसका टेम्परेचर चेक करना चाहिए, डिस्टेंस मेंटेन करना चाहिए, मास्क उसने पहना ही नहीं पहना है, सब चीज़ की हम कर ये कर रहे हैं. उसके बाद भी व्यापारियों की वजह से तो कुछ हो नहीं रहा मार्केट में, तो दुकानें बंद करने से कोई इसका पर्याय नहीं है. इसका पर्याय ये है कि आप लोग टेस्टिंग बढ़ाइए, लोगों में जागरूकता कीजिए और जो लोग एक्चुअली इसको फैला रहे हैं उनके ऊपर कार्रवाई कीजिए. तो हमेशा व्यापारी के ऊपर ही कार्रवाई क्यों करने का. लॉकडाउन जो है इसका जो कल तक था, अपने स्टेट के जो मिनिस्टर हैं मिस्टर नवाब मलिक, उनका स्टेटमेंट ये था कि सैटरडे और संडे को मार्केट बंद रहेंगे, यानी टोटल लॉकडाउन रहेगा, बाकी 5 दिन मार्केट चालू रहेगा. तो ये रातों रात कैसे हो गया, ये कहाँ से नई चीज़ आ गई कि मार्केट बंद रखना है. क्या दुकानें बंद करना ही पर्याय वैसे पर्याय है उनका, इससे कोई सोल्यूशन तो निकलना है नहीं. आज कहीं भी आप जाओ टेस्टिंग के लिए जाइए तो वहाँ लाइन लगानी पड़ती है. आज बर्डी मार्केट के लिए हम लोग पिछले साल से बोल रहे हैं कॉर्पोरेशन को कि बर्डी मार्केट में व्यवस्था करो, राइटिंग में दिया हुआ था, संदीप जोशी जी को दिया था, कॉर्पोरेशन कमिश्नर को भी दिया हुआ था, राइटिंग में दिया हुआ था मुंडे साहब को कि हमारे यहाँ व्यवस्था कीजिए, हम लोग सबकी टेस्टिंग कराते हैं. स्टाफ की हम लोगों को 2-2 घंटे 3 दिन की छुट्टी देकर बाहर से टेस्टिंग करानी पड़ी, एक भी मार्केट में पॉजिटिव आदमी नहीं निकला. उसके बाद भी मार्केट ही बंद, भाई हमारा स्टाफ या कोई दुकानदार हो पॉजिटिव हो तो ठीक है. तर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात जे आहे भ्रम तर हा व्यापाऱ्यांमध्ये होता, परंतु आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात विरोध देखील होतो आहे, कारण याआधी देखील लॉकडाऊनमुळे त्यांना 6 ते 7 महिने जे आहे आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर कुठेतरी आता हळूहळू दुकानं जी ओपन व्हायला सुरुवात झाली होती, त्यानंतर पुन्हा आता हे एकदा लॉकडाऊन मिनी लॉकडाऊन जे आहे सुरू झालेलं आहे, आणि याला आपण बघतोय की व्यापाऱ्यांचा विरोध आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन मायकल रामपुरेसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपूर. तर या होत्या आमच्या प्रतिनिधी क्षितिजा देशमुख, ज्यांनी एक छान माहिती देत सर्वांबद्दल काय काय सुरू आहे आणि कशाप्रकारे लोकांचं यावर प्रतिक्रिया आहे, काय मनोगत त्या लोकांचे लॉकडाऊन लगे त्याबद्दलची माहिती दिली आहे. आता आपण थेट जाऊया आमचे दुसरे प्रतिनिधी
अभिषेक पानसी यांच्याकडनं पानसिंगकडनं माहिती घेऊया. अभिषेक, काय माहिती आहे त्या ठिकाणी, ज्या भागात आपण आहात तिथे वाहतुकीचे काय नियम पाळल्या जात आहेत की एकूणच लॉकडाऊनला घेऊन लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, काय आपण मार्गदर्शन करता, काय माहिती देता आपण? महाराष्ट्रात कोरोनाचं संक्रमण पाहता काल राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्या बैठकीत मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यात असं सांगण्यात आलं आहे की 30 एप्रिलपर्यंत दर शनिवारी रविवारी फुल लॉकडाऊन राहणार आहे. शुक्रवारी रात्री लॉकडाऊन सुरू होईल, तो सोमवारी सकाळी 7 वाजता बंद होईल. त्यात फक्त अतिआवश्यक दुकानं जी आहे, फार्मसी झालं, भाजीपाला झालं किंवा दवाखाने झालं, हे फक्त सुरू राहील, बाकी सगळे दुकानं बंद असतील. तर या पूर्ण सिच्युएशनमध्ये तसंही सध्या जे नियम आहेत त्या नियमानुसार जे दुकान आहे, कपड्यांचे झाले, प्लॅस्टिकचे दुकानं झाले, ते फक्त रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतात. एक व्यापारी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जे नियम लावण्यात आलेले आहे राज्य सरकारकडनं ते कितपत बरोबर आहे. असं सांगायचं आहे मला की काल जे मुख्यमंत्र्यांचं मीटिंग जी झाली सगळ्या मंत्रिमंडळासोबत जी झाली होती, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बा जुनी नियमावली जशीच्या तशी लागू राहिली आहे, म्हणून फक्त शनिवार आणि रविवार म्हणजे शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून तर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कम्प्लीट लॉकडाऊन एक्सेप्ट इमर्जन्सी सर्व्हिसेस फक्त सुरू राहतील. बाकी बसेसमध्ये वगैरे बसेस सुरू राहतील, टॅक्सी सुरू राहतील, सगळ्या गोष्टी सुरू राहतील आहे. तुम्ही पण बाहेर फिरू शकता हा. त्यांनी जे नॉर्म सांगितलेले आहे की एक जण समोर ड्राईव्ह करणार राहील आणि मागे 2 जणं कार राहिली तर बसेल आहे, किंवा स्कूटरवर 1x1 2 जणं फिरू शकतील आहे, या सगळ्या गोष्टी सुरू आहे. बसेसची क्षमता 50% बसेस धावतील सगळीकडे, त्या बाबतीत कुठे पण लोकांना हे होणार नाही. सगळे कारखाने सुरू राहतील आहे, कामाचे ज्या हे त्या जिथे म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉडक्शन होतं त्या सगळे युनिट सुरू राहतील आहे. ॲज फार ॲज मार्केट इज कन्सर्न, म्हणजे मार्केटमध्ये समजा आपण हे बघितलं तर मार्केट हे सोमवारी सकाळीपासून म्हणजे जे रेग्युलर जे त्यांची ड्युटी हे आहे टायमिंग जे आहे रात्री 8 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हे सुरूच राहणार आहे असं आम्हाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मार्केटवर असं काही नाही. पण दुसरी गोष्ट असं म्हटलेलं आहे की शनिवार रविवारी फक्त लॉकडाऊन राहील आहे. मला हे म्हणायचं आहे की एक नागरिक म्हणून की शनिवार रविवार हे 2 दिवस तसे पण सुट्ट्यात राहतात, लोक बाहेर येतात त्या सुट्ट्यांच्या हिशोबाने, त्यामुळे त्यांनी बंद केलं आहे बरोबर आहे. परंतु सोमवार ते शुक्रवार या वेळेला देखील समजा मार्केटमध्ये जसं नाशिकला सुरू केलेलं आहे त्यांनी की मार्केटमध्ये फिरणारा माणूस आहे त्याला चौकामध्ये पहिले ते NDSवाले उभे राहायचे आणि ते पासेस देतात असे, किंवा समजा तुम्ही किराणा घ्यायला गेले आहे तर 1 तास सफिशियंट आहे, तुम्हाला कपडे घ्यायला गेले आहे 1 तास सफिशियंट आहे, त्या 1 तासानंतर समजा तो बाहेर फिरताना दिसला तर त्यावेळेला ताबडतोब त्याला आपण हे करता येईल, म्हणजे फाईन करता येईल आहे म्हणा किंवा काहीतरी त्याला तंबी देता येईल किंवा एक समज देता येईल आहे की तुम्ही बाहेर विनाकारण फिरू नका. हा एक भाग झाला, त्यामुळे थोडंसं एक तर कंट्रोल होऊ शकतं. दुसरी भाग असा आहे की जे लोक टेस्टिंग करतात आहे त्या टेस्टिंगचा तुम्ही 2-2 दिवस समजा त्याला रिपोर्ट दिलाच नाही तर तो माणूस मधल्या दिवसामध्ये गावभरचे फिरून घेतात ते लोक. त्याबद्दल अजून सगळीकडे फैलाव तर होतच आहे, त्याबद्दल शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा, लोकल शासनाने घ्यावा म्हणजे महापालिकेने घ्यावा किंवा शासनाने घ्यावा आणि त्यांनी सांगावं की ताबडतोब दुसऱ्या दिवशी समजा रिपोर्ट दिले तर त्या माणसाला ज्या ज्या टेस्टिंग होतं आहे त्याला आदल्या दिवशी आपण जसा मेसेज पाठवतो त्याच्या मोबाईलवर म्हणा किंवा फोनवर म्हणा किंवा तुम्ही घरीच थांबा तुमचा रिपोर्ट येईपर्यंत, तो दुसऱ्या दिवशी त्याला कळून जाईल त्याचा रिपोर्ट रिझल्ट काय आहे तर आणि तो बाहेर फिरणं बंद करेल आहे. ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव जो आहे म्हणजे की पसरण जी आहे ही लागणी ही होणार नाही असं माझं मत आहे व्यक्तिगत. मार्केटबद्दल असं आहे की मार्केटमध्ये तुम्ही गर्दी कमी करू शकता, अनावश्यक लोक जे फिरतात आहे सरळ तुम्ही त्यांना पासेस द्या, चौकाचौकांमध्ये असे पासेस द्या आणि बस पुढच्या याच्यामध्ये टायमिंग देऊन त्याला 1 तासाच्यानंतर त्याच्याकडनं कलेक्ट करून घ्या. त्यामुळे काय होईल आहे की व्यापाऱ्यांचं पण वेळ वाचेल आहे, अननेसेसरी जे लोक फिरतात आहे त्यांना दाखवत राहावं लागतं, घेणं बिणं काही नसतं, नुसते फिरतात ते मजा पाहायला. याबाबतीत सरकारने शासनाने तुरंत ताबडतोब निर्णय घ्यावा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी म्हटलं आहे कम्प्लीट लॉकडाऊन आम्ही लावण्याची शक्यता आहे पण 15 तारखेनंतर आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी एक दिशानिर्देश दिलेले आहे. आता 15 एप्रिलपर्यंत वाट बघायची, 15 एप्रिलच्यानंतर 30 पर्यंत ते काय करतात आपण बघू, नंतर वेळ दाखवेलच काय आहे. तर साधारणतः पाहिलं गेलं तर सामान्य व्यक्ती जो असं जॉब करून येतो किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करतो तो संध्याकाळला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी निघत असतो. आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपण रात्री 8 वाजता दुकान बंद करायला सांगतो आहे, म्हणजे आपल्याला दुकान बंद करायला 7 वाजल्यापासून सुरुवात होते, याच्यावर व्यापारमध्ये काय परिणाम पडतो आहे का? नाही, तसं काही होत नाही आहे. काय आहे की एकदा लोकांना समजा दिशानिर्देश माहिती आहे की बा रात्री 8 वाजता मार्केट बंद होतं, आता व्यापार कसा आहे, व्यापारी असा आहे राहिला रात्री 10 वाजता बस म्हटलं तरी पण बसतो आणि कस्टमरला देखील माहिती आहे की आपण गेलो म्हणजे दुकानं उघडे राहतात. याबद्दल कंट्रोल करायसाठी शासनाने जे निर्देश दिलेले आहे की रात्री 8 वाजता बंद म्हणजे बंद झालं पाहिजे हे त्यांनी अतिशय स्ट्रिक्टली हे करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. आणि त्यांनी लोकल जी अथॉरिटीज आहे किंवा निअरेस्ट पोलीस स्टेशन आहे किंवा NDSवाले आहे किंवा इतर ऑफिसर जे आहे
यांनी लोकांनी बघितलं पाहिजे की बा 8 म्हणजे 8 वाजता सगळे बंद झाले पाहिजे, मग 8 ते 8:30 असं स्वतः कामा नये, जेणेकरून लोकांना सवय लागून जाईल आहे. आता कसं झालेलं आहे, लोकांना नागपुरातल्या अशी सवय, अनेक ठिकाणी मार्केट अशी आहे, जसं मी याला वगैरे बघितलं काय म्हणता येईल दार्जिलिंगच्या पलीकडे तिकडे बघितलं, तिथे 8:30 म्हणजे 8:30 मार्केट बंद होऊन जातं बिलकुल. अदरवाईज पण म्हणजे 12 महिने लॉकडाऊन असो की नसो होऊन जातं, गंगटोकला म्हणा किंवा दार्जिलिंगला म्हणा, या ठिकाणी आपल्या इथे असं नाही आहे. नागपूरमध्ये 10 वाजता व्यापारी बसलाच राहतो, सकाळी 7 वाजताही बसलाच राहतो, तर त्याला काहीतरी असे हे करा. मागच्या सरकारने जे म्हटलेलं आहे की तुम्ही 24 तास उघडे ठेवू शकता वगैरे, त्याला काही अर्थ नाही आहे, त्याला काहीच अर्थ नाही. कारण लोक जे सुरू होतात, मेन जे कस्टमरचा क्लायंटल जो आहे किंवा कस्टमर जे आहे, इन्व्हेंटरी जे आहे, या 1:30 नंतर संध्याकाळी 7-7:30 पर्यंत जे घेणारे घेऊ कस्टमर आहे ते राहतात, त्यानंतर मग फिरणारे लोक राहतात नुसते, किंवा त्या अगोदर नुसते फिरणारे लोक राहतात, एवढं मला सांगायचं आहे. आणि दुसरी बाजू पण एक असते की विकेंडमध्ये शनिवार रविवार राहिलं तर लोक अजून मार्केटमध्ये काही खरेदीसाठी जातात, आता तर आपलं कम्प्लिटली लॉकडाऊन असणार आहे, तर यात काही व्यापारामध्ये काही परिणाम होणार आहे? व्यापारामध्ये परिणाम होईल असं म्हणता येईल आपल्याला, थोडा बहुत परिणाम होईल, कारण त्या सुट्टीचे दिवस असतात, त्यावेळेला फॅमिली घेऊन बाहेर निघतात. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, 2 दिवस समजा आपण घरीच आराम केला किंवा आपल्या बसू शकलो, तर काही अर्थ नाही. ज्याला घ्यायचा आहे खऱ्याच वस्तू, ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत, त्या शुक्रवारपर्यंत तो घेऊ शकतो, आणि 6 वाजता ऑफिसेस सुटतात किंवा कंपन्या सुटतात, 6 ते 8 2 तास मुबलक होतात बिलकुल एकदम खरेदी करायला, काहीच नाही. फार प्रत्येक गोष्ट प्रत्येक एरियामध्ये हल्ली मिळते, त्यामुळे असा वेगळं लांबून तुम्हाला कुठेतरी जायचं आहे. पूर्वी यायचे लोक धरमपेट गोकुळपेठमधनं महालमध्ये यायचे, इतवारीमध्ये यायचे, आजकाल तसं राहिलेलं नाही आहे. आता या भागामध्ये फिरणारा कस्टमर जो क्लायंटल्स आहे किंवा जो कस्टमर्स आहेत, ते नियर अबाऊ 1-2 किलोमीटरच्या अंदरच फिरणारे लोक आहेत, ते विनाकारण फिरत असतील तर त्यांना शासनाने रोक लावावा. तर आपण पाहिलं की जे राज्य सरकारच्या नियमावली आली आहे त्याला पूर्ण सहकार्य व्यापाऱ्यांकडनं केलं, म्हणजे करण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिकच्या धर्तीवर ज्याप्रमाणे 1-5 रुपयाची तिकीट पहिले काढली जात होती, त्यांना 1 तासाची वेळ दिली जाते की या तिकीटावर फक्त तुम्ही 1 तास खरेदी करू शकता, तसे काही नियम समजा नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिके किंवा कलेक्टरकडनं करण्यात आले तर होऊ शकते की जे प्रादुर्भावाचे संक्रमण आहे कुठेतरी कमी होईल. राज्य सरकारच्या गाईडलाईनमध्ये सलून पण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागे जेव्हा कोरोना नवीन जेव्हा महाराष्ट्रात आला होता तेव्हा ज्याप्रमाणे 4 ते 6 महिने सलून टोटल म्हणजे पूर्णपणे बंद होतं, तेव्हा ते बेरोजगार येण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. आता परत ती वेळ येण्याची शक्यता आहे, कारण की सलून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, काही दिवस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता नागपूरचे सलून मालक आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांच्या काय भावना आहे यावर. सर बताइए की ये सलून बंद करने का निर्णय, कल गाईडलाईन नहीं आई उसमें सलून बंद करने का, सैटरडे संडे बंद करने का निर्णय लिया गया, क्या बताऊंगे? सर सैटरडे संडे का तो जो हमारा चलता है और उसमें हमारा 50% के ऊपर में हमारा सैटरडे संडे का बिजनेस से हमारा अदर खर्चे निकलते हैं, और हमारे वर्कर्स भी जो है, हमारे जो एम्प्लॉयज़ हैं, तो उनका भी एक घर परिवार चलता है सैटरडे संडे के हिसाब से. और सरकार से तो यही इच्छा है कि हमारे को सपोर्ट करें और वैक्सीनेशन का ज़्यादा से ज़्यादा हमारे सलून में भी ज़्यादा करवाएं, तो हम तो उसी के लिए फ्रंट लाइन के हिसाब से हम तैयार ही है. पर सरकार से और भी एक इच्छा है कि भाई हमारा जो अभी जो चीज़ें चल रही है हमारे सलून में अभी उतने ग्राहक नहीं आ पा रहे हैं, पर हमको भी तो भी आप सहायता कीजिए, आर्थिक मदद कीजिए करके. एक है कि अभी ये तो 30 तारीख तक जो गाइडलाइन दी है सैटरडे संडे की, ये तो 30 अप्रैल तक जारी रहेगी, कितना असर व्यापार पे पड़ेगा? सर उसमें तो बहुत ही यानी नुकसान तो बहुत ही है, क्योंकि अभी कुछ हो ही नहीं रहा है, पहले तो व्यापार ही नहीं है, और ऊपर से जो खर्चे चालू है, स्कूल की फीस भरना है, लोन कैसा भरना है, ये सब चीज़ें हैं. अब ये 1 महीना अगर बंद रखेंगे तो हम कम से कम 4 महीना पीछे हो जाएंगे, तो सरकार से यही दुआ है कि भाई अपना यही इच्छा है कि हमारी कम से कम हमारी सुने, तो सोमवार से शुक्रवार तक के भी चालू रख सके हम. तर आपण जाणून घेतलं की सलून जे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वॅक्सिनेशन करून द्या, फ्रंटलाईन म्हणून आम्हाला वॅक्सिनेशन करून द्या, त्यामुळे काही नाही तर आम्ही जे ज्या लोकांची मागणी असेल त्यांच्या घरी जाऊन आम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकतो, सोबतच आर्थिक म्हणजे तुम्हाला बंदच करायचं असेल तर आम्हाला आर्थिक मदत करा, अशी ही मागणी सलून मालकांकडनं केली जात आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश अभिषेक पानसी, NBC News नागपूर. तर प्रेक्षक बंधूंनो बघितलं आपण आमच्या दोन्ही प्रतिनिधींनी छान माहिती देत संपूर्ण कोरोनाबद्दलची माहिती दिली आहे, आणि काय सुरू राहणार काय सुरू नाही राहणार याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर कोरोनाच्या बातमीपत्रामध्ये फक्त एवढंच, पुन्हा आपण कोरोनाच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांसह आमच्या नवीन टीमसह पुन्हा एकदा आम्ही आपल्या भेटीशी, तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत रहा BC News नागपूर. नमस्कार.